दिन ब दिन कोरोना का प्रादुर्भाव बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। कोरोना की संख्या बढ़ते भी मरीजों का ठीक उपचार क्या होगा, ऐसा संदेह हो रहा है। कोरोना की शुरुआत हुए आज तकरीबन 2 साल हो रहे हैं। कोरोना कालावधि में अनेक प्रकार का कार्य कर क्षेत्र को ठीक रखने का अंतिम तक प्रयास MRTC यातायात विभाग के PI राजेंद्र पाठक इन्होंने किया है। PI राजेंद्र पाठक पहले बाड़ी पुलिस स्टेशन में कार्यरत थे, उनकी बदली MRTC यातायात विभाग में होने से यातायात विभाग के अनेक प्रश्न को सुलझाने का कार्य पाठक करे है। 2020 के मार्च माह से ही पाठक इन्होंने क्षेत्र में कोरोना पर विजय प्राप्त करने के लिए अनेक प्रयत्न किए हैं। उस घड़ी से लेकर आज तक PI पाठक ने छुट्टी को नहीं भोगा। बिना छुट्टी दिए लगातार निष्पक्ष व निस्वार्थ काम कर कोरोना घड़ी में पीड़ितों तथा जरूरतमंदों के लिए कार्य करने के प्रति पाठक ने अनुभव व्यक्त किया। यह कार्य स्वेच्छा से किया होने का बताया। साथ ही जिंदगी के इस मुकाम पर खुद को आजमाने का मार्ग कोरोना काल में गरीब व जरूरतमंदों की मदद करना है, ऐसा व्यक्त किया गया। ज्ञात रहे कि पाठक की उम्र अभी 58 साल की है। जिंदगी के आधी उम्र में इतनी लगन से कार्य करने की इच्छा शक्ति और हौसले का दाद देना पड़ेगा। मरीजों ने घर पर रहकर कोरोना पर विजय प्राप्त करना है और साथ ही अन्य व्यक्ति रास्ते पर न आए, अन्यथा कड़ी कार्रवाई करनी पड़ सकती है, ऐसे निर्देश MRTC यातायात विभाग के वरिष्ठ PI राजेंद्र लीलाधर पाठक इन्होंने व्यक्त किए। प्रथमतः मी सर्व नागपुर वासियांना विनंती करतो आणि काही अंशी आभारी मानतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो लॉकडाऊन जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने त्या लॉकडाऊनला आपले नागपूरकर प्रतिसाद देत आहेत आणि त्यांनी असा भरघोस प्रतिसाद द्यावा आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। अननेसेसरी घरातून बाहेर पडून विनाकारण फिरणे ह्या गोष्टी टाळाव्यात। त्या टाळण्यामध्ये प्रथमतः त्यांचा फायदा आहे। आजची स्थिती फार नाजूक आहे, कोरोनाचा दुसरा लॉट सुरू झालेला आहे, त्या दुसऱ्या लाटेमध्ये त्याचे परिणाम भयंकर दिसत आहेत। काही अंशी मेडिकल सुविधांचा पण कमतरता होत आहे, जास्त लोक आजारी पडल्यामुळे। तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार प्रत्येक नागपूरवासियांनी करावा आणि हे जे काय आता लॉकडाऊन जाहीर झालेलं आहे त्या अनुषंगाने शासनाकडून आणि माननीय सिटीसाहेब आमचे श्री अमितेश कुमार यांच्याकडून जे आदेश झालेले आहेत त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्हीही या कोरोनाच्या लढाईत पूर्णत्वाने उतरलेलो आहे आणि आमचं योगदान हेच राहील की लोकांना समजावून सांगणे आणि पालन करायला सांगणे। जे नियम आहे त्यांचं जे कोण चुकून पालन करत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रखरतेने करणे, कारण ती कारवाई न केल्यास त्यांना त्याची भीती किंवा परिणामांची जाण नसल्यामुळे भविष्यामध्ये त्यांचं नुकसान होऊ नये, त्यावेळेस शांताचं नुकसान होऊ नये आणि जीवाशी खेळणं हा विषय चुकूनसुद्धा होऊ नये असं मला वाटतं। आता कोरोनाचा अनुभव तर 2 वर्षापासून जनताही घेत आहे आणि आम्ही पोलीस आणि प्रशासन पण घेत आहे, तर एवढा सगळा अनुभव पाठीशी असताना आता तरी नागरिकांनी संवेदनशील व्हावं आणि प्रत्येकाने आपापलं स्वतःचा बचाव आणि आपल्या घराचा बचाव या कोरोनापासून करण्यासाठी ज्या ज्या नियमांचे पालन करणे, ज्या ज्या गोष्टी फॉलो करणे आवश्यक आहे ते करावं। BCN News के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।